या ठिकाणी प्रिया सक्सेना यांनी स्वतःच्या घरातून बंद घरातून एका कार्यक्रमाला गेले असता 4,400 ग्रॅम सोन्याची चोरी झाल्याची तक्रार दिली होती। आणि त्या ठिकाणी मावस बहीण सिमरन पाटील हिच्याबद्दल संशय व्यक्त केला होता, कारण ती कार्यक्रमाला कामोटा या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी राहिल्यानंतर पर्समध्ये चाव्या नाहीत याचा संशयावरून सदर महिलेस अटक केल्यानंतर महिलेने गुन्ह्याची कबुली केली असून जवळजवळ 20 लाखाचा 400 ग्रॅम सोन्याचे दागिने अगदी आहे त्या परिस्थितीत रिकवर करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। थोडंसं लालूच म्हणून अभ्यास करून की मावस बहीण आपली इकडं आलेली आहे आणि तिकडं घरी कोण राहिलं नाही आणि तिला 15 दिवस ती तिच्याबरोबर लोडापालाव या ठिकाणी राहिलेली होती, पाहणी करून आणि एक लालूच निर्माण होऊन हा गुन्हा घडलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे। परंतु PCR रिमांड घेतल्यानंतर आणखीन अशा प्रकारचे गुन्हे किंवा त्यातली डिटेल हकीकत समजेल। या ठिकाणी प्रिया सक्सेना यांनी स्वतःच्या घरातून बंद घरातून एका कार्यक्रमाला गेले असता 4,400 ग्रॅम सोन्याची चोरी झाल्याची तक्रार दिली होती। आणि त्या ठिकाणी मावस बहीण सिमरन पाटील हिच्याबद्दल संशय व्यक्त केला होता, कारण ती कार्यक्रमाला कामोटा या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी राहिल्यानंतर पर्समध्ये चाव्या नाहीत याचा संशयावरून सदर महिलेस अटक केल्यानंतर महिलेने गुन्ह्याची कबुली केली असून जवळजवळ 20 लाखाचा 400 ग्रॅम सोन्याचे दागिने अगदी आहे त्या परिस्थितीत रिकवर करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। थोडंसं लालूच म्हणून अभ्यास करून की मावस बहीण आपली इकडं आलेली आहे आणि तिकडं घरी कोण राहिलं नाही आणि तिला 15 दिवस ती तिच्याबरोबर लोडापालाव या ठिकाणी राहिलेली होती, पाहणी करून आणि एक लालूच निर्माण होऊन हा गुन्हा घडलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे। परंतु PCR रिमांड घेतल्यानंतर आणखीन अशा प्रकारचे गुन्हे किंवा त्यातली डिटेल हकीकत समजेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।